शहराचे वाढते नागरीकरण लक्षात घेऊन आगामी काळात 15 डब्याच्या लोकल डोंबिवली सह कल्याणमधून सोडवण्यासाठी मी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनजी यांना सगळी माहिती दिली असून लवकरच सकारात्मक बदल घडतील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. कैलासवासी रामभाऊ म्हाळकी रामभाऊ कापसे यांची रेल्वे प्रवाशांशी असलेले अतूट नाते सर्वश्रुत आहे. ते जपण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असून मला रेल्वे प्रवासातील अडचणी माहीत आहेत असेही ते म्हणाले. डोंबिवलीच्या प्रवाशांशी नेहमीच रेल्वे प्रवासात चर्चा होत असते. बुधवारी स्वतः येऊन माझा जाहीरनामा प्रवाशांना दिला. त्यांनी त्यांच्या अपेक्षा मला सांगितल्या आहेत, त्यामुळे मी त्या वरिष्ठ पातळीवर मांडणार आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्या वेळेत येत नाहीत त्यावर देखील आम्ही चर्चा केली आहे. समस्या जास्तीत जास्त कशा सुटतील यावर लक्ष देणार आहे. महिला स्पेशल लोकल कल्याण डोंबिवली मधून सोडवण्यासाठी मी विशेष लक्ष घातले असल्याचे त्यांनी महिला प्रवाशांना आश्वस्त केले. डोंबिवली मतदारसंघ आणि पर्यायाने ठाणे जिल्हा हा रामभाऊ म्हाळगी यांचा आणि त्यांनी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यांचा हा मतदारसंघ आहे. पॅसेंजर असोसिएशन सारख्या विषयाला खऱ्या अर्थाने ज्यांनी सुरुवात केली असे रामभाऊ म्हाळगी त्यांच्यापासून आजपर्यंत डोंबिवली मतदारसंघाच्या फॉर्म भरल्यानंतर सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे हे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हँडबिल देऊन ज्याला प्रचार असं साहित्य म्हणतो आपण त्याची सुरुवात ही करत असतात. कालच निवडणुकीचा फॉर्म भरला आणि आज स्कुटिनी आहे आणि म्हणून सकाळी 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेच्या असणाऱ्या साहीच्या साही प्रवेशद्वारावरती भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे प्रचाराचं साहित्य म्हणून हँडबिल ज्याला ओळखपत्र म्हणून ज्याचं म्हटलं जातं असे परिचयपत्रक आज सर्व ठिकाणी देण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने आजपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे. थोरा मोठ्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद हे पाठीशी असावेत आणि महायुतीमध्ये या मतदारसंघामध्ये जो वर्षानुवर्ष महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे आम्हाला सर्व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना पूर्ण विश्वास आहे हा मला महायुतीचा बालेकिल्ला अबाधित राहील आणि विक्रमी मताने महायुतीचा कॅन्डिडेट म्हणून लोक ही मला आशीर्वाद देतील. साहेब प्रवाशांनी काय अपेक्षा व्यक्त केल्या? बऱ्याच प्रवाशांनी यामध्ये रेल्वेचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये सकाळच्या वेळेला ज्या गाड्या ज्या आहेत त्या उशिरा ज्या येत आहेत त्या थोडंसं त्यामध्ये त्या वेळापत्रक जे आहे ते वेळापत्रकामध्ये किंवा का उशिरा येत आहेत जरा स्वतः लक्ष द्या. परंतु काही दिवसा अगोदर वैष्णवजींशी या संदर्भात मी असेन डॉक्टर श्रीकांत शिंदेजी असेल आमचं सगळ्यांचं बोलणं झालं आहे. काही त्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणी ज्या बाहेरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचं टाईमटेबल आणि यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या येणाऱ्या काळात लवकर दूर होतील आणि या गाड्या ज्या आहेत त्या रेग्युलर म्हणजे ज्या वेळेत आहेत त्या वेळेत कशा होतील त्याची सुरुवात केली जाईल. या व्यतिरिक्त 15 डब्याच्या जास्तीत जास्त ट्रेन्स पिकअप ओवर्समध्ये असाव्यात याची सुद्धा मागणी ऑलरेडी आम्ही लोकांनी केलेली आहे, त्यामुळे त्याही लवकर सुरू होतील आणि खरं तर हा धगधगीचा प्रवास जो आहे त्या प्रवासाच्या दृष्टिकोनातून मेट्रो जशी सुरू होईल त्यामुळे थोडंसं बर्डन जे आहे या सेंट्रल रेल्वेचं ते सुद्धा थोडंसं कमी होईल. हे सर्व बाजूने असा प्रयत्न आहे. वाढतं नागरीकरण लक्षात घेता या सगळ्या गोष्टीची खरंच गरज आहे आणि आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे. लवकरच त्याही सगळ्या गोष्टींना आपल्याला माहीत आहे की पूर्वीपासूनच्या आत्तापर्यंत या पिकअप ओवर्समध्ये सुद्धा 16 गाड्या ह्या अधिकच्या झालेल्या आहेत. तरीसुद्धा गर्दी आणि यामुळे त्रास होतो ही वस्तुस्थिती खरी आहे, त्यामुळे त्यामध्ये बदल